सरकार असेल, केंद्रातलं असेल, राज्यातलं असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यासोबत वेगवेगळ्या एनजीओनी देखील अतिशय चांगली भूमिका, महत्वाची भूमिका या ठिकाणी निभावली. शेवटी लसीकरणाचा एक भाग लसी उपलब्ध करून देणं आहे, पण दुसरा भाग हा देखील आहे की लोकांच्या मनातला संभ्रम दूर करणं आणि तो संभ्रम दूर करून लोकांना लसीकरण करवून घेणं. कारण इतक्या लोकांनी समाजामध्ये सगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती असतात, इतक्या प्रकारच्या अफवा या लसीकरणाबद्दल फैलवल्या. कोणी सांगितलं लस गेल्यानेच माणूस मरतो, कोणी म्हटलं लस घेतल्याने अजून काही अपंगत्व येतं, कोणी सांगितलं लस घेतल्याने नपुंसकत्व येतं, अशा विविध गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न झाला. पण शेवटी 50 कोटी लोकांचं लसीकरण झाल्यानंतर अशा कुठल्याही केसेस आढळून आल्या नाहीत आणि ही लस जी आहे ती अतिशय सेफ आहे. आणि लसीकरणामुळे दुसऱ्या लाटेमध्ये किंवा त्याच्यानंतर ज्यांचं एकही लसीकरण झालं होतं अशा लोकांना कोरोना झाला तरी तो एसिम्प्टोमॅटिक झाला, साध्या तापासारखा ताप येऊन गेला, ऍडमिट करायची आवश्यकता पडली नाही, कोणीही मेलं नाही, त्यामुळे या लसीचा प्रभाव काय आहे आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी लक्षात आला.